ज्यांचं राजकारण फक्त निवडणुकीपुरतंच मर्यादित असतो तेच अशा गोष्टी करून लोकांची दिशाहीन करतात. आता निवडणुकीला किमान आता येणारा वर्षभर काळ आहे आणि लगेच आज निवडणुकीची चर्चा करणं हे आज काळाची गरज नाहीये. आज काळाची गरज आहे तर लोकांचा जीव वाचवण्याचा, ते काम आम्ही करतोय. त्यांच्या हिंमत असेल तर घ्या, लोकशाही पद्धतीने निवडणुकी घ्या, आताही लोकांचा कौल घ्या. मला आत्मविश्वासाने सांगावं लागेल की आज शिवसेना ही तळागाळातला पक्ष आहे, लोकांपर्यंत पोहोचलेली, शिवसैनिक पोहोचलेली, नगरसेवक आज फ्रंट लाइनर म्हणून घेऊन काम करत आहेत. म्हणून जर भविष्य काळामध्ये निवडणुका झाल्या तर शिवसेनाच निवडून येणार आहे, बहुमत हे आमचं असणार आहे हे त्यांना आज माहित आहे. आणि म्हणून ज्यांची पायापायाची वाळू घसरलेली आहे ही लोकच पश्चिम बंगालचं अपयश पचू शकले नाही, म्हणून आज निवडणुकीच्या बद्दलची चर्चा करून दिशाहीन करण्याचं काम करतायत. मुंबईतला नागरिक यांनी या महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाने आणि विशेषतः आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आदित्यजींनी जे चांगलं काम केलंय, जे नगरसेवकांनी चांगलं काम केलेलं आहे त्याची पोच पावती ही आम्हाला आगामी निवडणुकी काळामध्ये मिळणारच आहे. आणि म्हणून ही भविष्य काळातली पण सत्ता आमच्याकडनं जाणार आहे, म्हणून एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न जे आज भारतीय जनता पार्टी करतायत, त्यांचं किती दुर्दैव, किती निंदनीय आपण या गोष्टीच्या बद्दलची चर्चा करावी हाही एक प्रश्न आहे. प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला जर आज मुंबई महानगरपालिकेचं काम किंबहुना या नगरसेवक आणि शिवसेनेतल्या जे की लोकांचं केलेलं काम ह्याची जर तुम्ही माहिती घेतली तर प्रत्येकाच्या मनामध्ये की आज जर निवडणुका झाल्या तर पहिला मतदान हा आम्ही पक्ष म्हणून नाही पण काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून घेऊ, शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना देऊ हे आम्ही ठामपणे म्हणू शकतो. महाआघाडी भक्कम आहे, काय मतं फुटत आहेत किंवा कुठचे वॉर्ड फुटत आहेत ह्याची काळजी त्यांना करायची गरज नाही. मतदार हा सुज्ञ आहे आणि मुंबईतला हा मतदार ज्या पद्धतीने या कोविड परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी म्हणून काम केलेलं आहे हा निश्चितपणे कौल हा शिवसेनेला दिल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना जाणीव झाल्यामुळेच ह्या अशा काही चर्चा आणि मीडिया अटेन्शन निर्माण करण्याचा हा केवळवाणी प्रयत्न आहे एवढं त्या निमित्ताने आम्हाला सांगायचं.